तुमच्या मनावरचा ताण कमी होत नाहीये का? सतत स्ट्रेस येणं, चिडचिड होणं असा त्रास नेहमी होत राहतो का? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण आज मी तुम्हाला अशा एका सोप्या योगासनाबद्दल माहिती देणार आहे ज्यामुळे स्ट्रेस आणि डिप्रेशनवर मात करण्यासाठी मदत मिळू शकते। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता जो योगासनाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत ते योगासन आहे शंखासन। आता शंखासन कधी आणि कसं करायचं जाणून घेऊयात। नंबर 1, वज्रासनामध्ये बसा आणि दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा। नंबर 2, श्वास घेत दोन्ही हात समोरून सावकाश डोक्यावर घेऊन जा। त्यानंतर दंड कानाला चिकटलेले आणि कोपर ताट ठेवा आणि लक्षात ठेवा की दोन्ही गुडघ्यांमध्ये 1 ते 1.5 फूट अंतर असायला हवं। नंबर 3, श्वास सोडत कमरेमधून पुढे वाकत डोकं जमिनीवर टेकवा आणि त्याचवेळी दोन्ही हात सुद्धा जमिनीवर टेकवा। नंबर 4, आसन स्थिती पूर्ण झाल्यावरती संथ श्वसन चालू ठेवा। नंबर 5, आसन स्थिती सोडताना श्वास घेत सावकाश कमरेतून सरळ व्हा आणि मग दोन्ही हात डोक्यावर घेऊन जा। नंबर 6, त्यानंतर दोन्ही हात बाजूने खाली आणून गुडघ्यावर ठेवा आणि दोन्ही गुडघे जुळवून वज्रासन पूर्ण करा। आता या आसनाचे नेमके फायदे काय? तर नंबर 1, या आसनाच्या नियमित सरावाने मानसिक ताणतणाव, नैराश्य, चिडचिडेपणा, मानसिक आजार दूर होतात। नंबर 2, नितंब, ओटीपोट, कमरेवरची चरबी कमी व्हायला मदत होते। नंबर 3, हे आसन विद्यार्थ्यांसाठी फार उपयुक्त ठरतं, कारण स्मृती वाढवण्यासाठी विद्यार्थी हे आसन दररोज करू शकतात। नंबर 4, हे आसन करताना पोटावर दाब निर्माण होतो ज्यामुळे पचन संस्थेचं कार्य सुधारतं आणि आपली पचन संस्था हेल्दी होते। आता हे आसन नेमकं कधी आणि किती वेळ करायचं? तर दररोज किमान 30 सेकंद ते 1.5 मिनिटांपर्यंत हे आसन तुम्ही सुरुवातीला करू शकता। त्यानंतर तुमच्या शरीराला जेव्हा या योगासनाची सवय होईल त्यानुसार तुम्ही या योगासनाचा कालावधी वाढवू शकता। आता शंखासनाचे नेमके फायदे काय आणि ते कशा पद्धतीने करायचं हे तर आपण जाणून घेतलंय, पण हे आसन करताना काही मुद्दे लक्षात ठेवणं आणि दक्षता पाळणं सुद्धा महत्त्वाचं आहे। तर शंखासन करताना नेमकी कोणती दक्षता पाळावी हे पाहूयात। नंबर 1, तुमच्या गुडघ्याचं जर ऑपरेशन झालं असेल तर हे आसन शक्यतो टाळा। नंबर 2, तुम्हाला जर मणक्याचा आजार असेल, स्लिप डिस्क, फ्रोझन शोल्डर असे त्रास असतील तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हे आसन तुम्ही करायला हवं। नंबर 3, कमरेतून खाली वाकताना श्वास सोडत किंवा श्वास सोडलेल्या अवस्थेत खाली वाका, श्वास कुठेही रोखून ठेवू नका। अशा पद्धतीने स्ट्रेस आणि डिप्रेशन कमी करण्यासाठी कोणतं आसन करावं हे आज आपण जाणून घेतलंय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी।